करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार बुधवार 1 मे 2024, फार फार उत्तमाचा दिवस, महाराष्ट्र दिवस, महाराष्ट्र दिन. बघा, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रत्यक्षपणे या भारतभूमीत, प्रत्यक्षपणे महाराष्ट्र बघा, आणि त्याच महाराष्ट्रभूमीमध्ये ज्या प्रकारे आपण म्हणतो की महाराष्ट्रभूमी संतांची भूमी आहे, त्याचप्रमाणे या भारतभूमीत, या महाराष्ट्रभूमीत आपला जन्म झालेला आहे. आणि याच जन्मामध्ये, याच भूमीमध्ये प्रत्यक्षपणे बघा भक्ती मार्ग प्राप्त झालेला आहे. म्हणजे महद्भाग्य हातासी आले परंतु भोगू नाही जाणितले असे होणार नाही ना. आजचा दिवस का महत्त्वाचा आहे? देशाने माझ्यासाठी काय केलेलं आहे, देशाने आपल्यासाठी काय केलेलं आहे, यापेक्षा आपण देशासाठी काय करत आहोत हे महत्त्वाचं आहे. कारण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर आपण, बरोबर की नाही, ज्याप्रमाणे एखादं कार्य करत आहोत ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय आपण राहत नाही, त्याचप्रमाणे आपण देशासाठी काय केले आहोत, काय केलं आहे हे महत्त्वाचं आहे. आपण प्रत्यक्षपणे पाहायला गेलो तो देशाचे नागरिक आहोत, बरोबर की नाही. म्हणजेच ज्यावेळी आपण जन्माला आलो प्रत्यक्षपणे या पृथ्वीतलावर, मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण, ही ऋणं आपण घेऊन आलेलो आहोत. या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर जा सद्गुरूशी शरण. का भाग दिलेला आहे? प्रत्यक्षपणे आपण इतरांकडे पाहत असतो, परंतु आपण देशासाठी काय केलं आहे पाहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे आपण जी सुरुवात करतो तीच खरी सुरुवात असते, कारण दिवस उत्तमाचा आहे. ज्याप्रमाणे आपल्या मनामध्ये बघा निश्चय असेल आणि त्याचप्रमाणे संकल्प जर असेल ना, तर प्रत्येकाने आज संकल्प केला पाहिजे. सर्वांना सुट्टी आहे म्हणून आपण काय करतो, आरामाचा दिवस आहे, परंतु आराम का प्राप्त झालेला आहे? कारण दिवस उत्तमच आहे, संकल्प करता यायला हवा. ज्याप्रमाणे एक तरी आपण रोप लावलं पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. बघा, हल्लीचे दिवस फार गरमीचे होऊ लागले. कारण का? कारण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो बघा, ज्याप्रमाणे उकाड्याचे दिवस, गरमीचे दिवस, कारण पर्यावरणावर परिणाम. आपण म्हणतो निसर्ग कोपला, निसर्ग कोपला नाही हो, प्रत्यक्षपणे आपण काय केले, वृक्षतोड केली. जिथे जिथे वृक्ष आहेत बघा, जिथे जिथे झाडं आहेत प्रत्यक्षपणे बघा, तिथे सावली आहे, तिथे पशुपक्ष्यांची संपूर्णपणे घरटी पाहायला मिळतात. त्या डोंगराळ भागात, त्या वनामध्ये प्रत्यक्षपणे भूचर बघा, प्रत्यक्षपणे वनचर पाहायला मिळतात की नाही? नक्कीच ना. परंतु आता डोंगरचे डोंगर उद्ध्वस्त झालेत, झाडं उद्ध्वस्त व्हायला लागलीत, झाडांची काटछाट होऊ लागली, तर निसर्ग कुठे राहिलो? पहिले सगळीकडे आपण पाहायचो तर निसर्ग असा वाटायचं की इथेच राहावं, कारण का, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपला जन्म झालेला आहे. परंतु आता जर पाहायला गेलो तर बघा, प्रत्यक्षपणे पहिली कौलारू घरं होती, हळूहळू स्लॅबची घरं व्हायला लागली, आणि आता इमारती आणि टॉवर पाहायला मिळतात. परंतु जो पहिला काळ होता, बरोबर की नाही,
आजी आजोबांचा बघा, प्रत्यक्षपणे आई वडील आजी आजोबांचा जो काळ होता ना तो उत्तमाचा होता, कारण सर्वजण एकत्र कुटुंब पद्धती राहायचे, ज्याप्रमाणे एकत्र सर्वजण राहायचे, एकाच घरामध्ये छोटा का होईना पण एकाच घरामध्ये सर्वजण राहायचे, परंतु आता ते पाहायला मिळत नाही. कारण प्रत्यक्षपणे पाहायला गेलो भाग कुठला आहे, निसर्गाचा. बघा ज्याप्रमाणे आपण सगळीकडे पाहतो इमारती आणि टॉवर झालेले आहेत, त्यामुळे आपल्या श्वासावर परिणाम, प्रदूषण, गाड्यांचं प्रदूषण व्हायला लागलं. संकल्प करता यायला हवं, कारण आपल्या घरामध्ये बघा खिडकी असते, खिडकीमध्ये तरी एक छोटंसं रोप लावा, त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन तरी प्राप्त होईल, थोडं का होईना. आपण सुट्टीच्या दिवसामध्ये गावाकडे जातो का, कारण तिथे आपल्याला निसर्ग पाहायला मिळतो. बघा सकाळी लवकर लोक उठतात की नाही, भाग शहरी आणि गावा ठिकाणचा नाही चाललेला आहे, परंतु ज्याप्रमाणे प्रदूषण आहे तिथे कमी आहे, कारण तिथे गाड्यांची वर्दळ कमी आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्ग साथ देणार आहे. परंतु शहरी भागात जर पाहायला गेलो तर सर्वकडं धूळ, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाड्यांचं प्रदूषण पाहायला मिळतं, सर्वकडं वाफ, धूर. मग श्वासामध्ये काय आहे, प्रत्यक्षपणे त्रास होणार आहे ना, दमा लागतो, कारण प्रत्यक्षपणे भाग जो आहे तो आजचा दिवस आहे. संकल्प करता यायला हवा, इथेच रोखता यायला हवं. देशाने माझ्यासाठी काय केलंय, आपण देशावर कोणाला बघा, देशातल्या कुठल्याही व्यक्तीवर आपल्याला दोष देता काम आहे, कशाला जातोस, दूर इथेच आहे पंढरपूर, सर्व काही मार्ग इथेच आहेत. दुसऱ्यांच्या अंतःकरणाला लागेल धक्का, आईचे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपण स्वतःहून तेथे प्रयत्न केले पाहिजे, काय कुठे कमी पडले तिथे आपण हजर नक्कीच राहिलो पाहिजे. कारण इतरांकडे बोट करत असताना त्याच्याकडे एक बोट असतो, परंतु चार बोटही आपल्याकडे असतात ना. म्हणून आपण विचार करतो देशाने माझ्यासाठी काय केले, हा विचार आपल्या मनात येतोच, बरोबर की नाही, परंतु आपण देशासाठी काय करत आहोत. ज्याप्रमाणे बघा दुसरा भाग समर्थांनी उत्तम असा दिलेला आहे, संकल्प करता यायला हवा, महाराष्ट्र दिवस आहे, महाराष्ट्र दिन आहे, कारण संतांची भूमी आहे, संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म प्राप्त झालेला आहे आणि तो शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचा आहे, बरोबर की नाही, कारण ती शिकवण आहे. कारण सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, कारण अधिष्ठाता आपल्याला प्राप्त झालेला आहे. जो जो करील तयाचे सांगितले, जो जो करणार आहे त्याला नक्कीच प्राप्त होणार आहे. आता विचार करा, आजचा दिवस कुठला आहे, महाराष्ट्र दिवस, महाराष्ट्र दिन का सांगितलेला आहे, संकल्प का करायला सांगितलेला आहे. स्वच्छता मोहीम दुसरी गोष्ट, कारण प्रत्यक्षपणे पाहायला गेलो तर पूर्वीच्या काळी आपल्याला एवढे आजार कुठे प्राप्त होत होते का, दिसत होते का कुठे आजार, परंतु आता प्रत्येकाच्या घरात जर पाहायला गेलो ना, एक एक व्यक्ती आजाराने त्रासलेला आहे. कारण का, कारण जिकडे तिकडे सर्व बघा आपणच कचरा करत असतो, दुसऱ्यांना दोष द्यायचा नाही आहे, कारण आपल्या घरातील कचरा शेजारच्या घरात, आपल्या कचऱ्याचा डब्बा दुसऱ्यांच्या दाराच्या शेजारी असतो, दुसऱ्यांच्या दारात असतो की नाही, मग शेवटी काय होणार, वाद होणार का संवाद होणार, नक्कीच ना वाद होणार की नाही, कशामुळे झाले, तर त्या कचऱ्याच्या डब्यावरून. आपल्या घरातील संपूर्णपणे केअर कचरा आपण आपल्या कचरा कुंडीत जर टाकला, बरोबर की नाही, आपल्या घरातील जो काही परिसर आहे, जो सर्वांनी बघा प्रत्यक्षपणे मिळून मिसळून जर स्वच्छ केला, तर कुठल्याही प्रकारची बघा प्रत्यक्षपणे रोग, कुठल्याही प्रकारचा आजार
आपल्याकडे येणार नाही आहे. परंतु आपणच जर कचरा करत राहिलो, बघा आपण एक एक्झाम्पल, बघा एक उदाहरण, एक बोध आपल्याला समर्थांनी दिलेला आहे श्रवण. आपण चॉकलेट खातो की नाही? बघा चॉकलेट खात असताना आपण चॉकलेट खातो आणि आपण चॉकलेटचा कागद काय करतो, तसाच रस्त्यावर फेकतो. काय केलं आपण? आपण सर्वात मोठी काय केली? चूक केली. आणि दुसऱ्यांनी जर हेच चॉकलेट खाल्लं आणि दुसऱ्यांनी जर कागद टाकलं ना, आपण त्याच्याकडे डोळे असे वटारून पाहतो आणि त्याला सांगतो हे उचल. परंतु आपण जी चूक केली ती आपण डोळे मिटून इकडे तिकडे पाहत राहिलो, मला कोणी बघितलं की नाही. म्हणून प्रत्यक्षपणे पाहावे आपणच आपण, बरोबर की नाही? म्हणून देशाने माझ्यासाठी काय केलेलं आहे यापेक्षा मी देशासाठी काय करत आहे, तिथे मीपणा नसावा. आपल्या बघा प्रत्यक्षपणे घरात शेजारी नातेवाईक असतात की नाही, शेजारी पाजारी असतात की नाही, सर्वात महत्त्वाचे असतात ते आपले शेजारी, बरोबर की नाही? कुठलाही प्रसंग असू दे, सुख असो किंवा दुःख असू दे, शेजारी असतात की नाही, महत्त्व द्यायला पाहिजे, बरोबर की नाही? नातेवाईकसुद्धा आहेतच. परंतु प्रत्यक्षपणे आपण काय करतो, आपण कोणाला मानत नाही, बरोबर की नाही? काही जण बघा प्रत्यक्षपणे मीपणा आणतात, अभिमान आणतात की माझ्यासारखा कोणीच नाही आहे. परंतु शेवटी जाताना चार माणसं लागतातच हो, दिवस उत्तमाचा आहे, बरोबर की नाही? म्हणून मरावे परिकीर्ती रूपे उरावे का सांगितलेला आहे भाग. शेवटी या भूमीत जन्म घेतल्यास या भूमीमध्येच जाणार आहे, परंतु काय करून जाणं आहे हे महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही? काय घेऊन जाणार आहे? सोनं, नाणं, बंगला, प्रॉपर्टी, गाड्या, काहीच नाही हो, सगळं इथेच राहणार आहे. म्हणून दिवस उत्तमाचा आहे, आजचा दिवस महत्त्वाचा आहे, उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे? म्हणून आत्ताच्या घडीला काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. ज्याप्रमाणे आपण संकल्प करतो आहे ना, ते संकल्प आपण नक्कीच उतरवता आले पाहिजे. आपण काय करतो, संकल्प एवढ्या मोठ्या कागदावर लिहित असतो, परंतु संकल्पला आपण प्रत्यक्षपणे भाव देत नाही. आणि त्याचप्रमाणे काय होतं, जे संकल्प केलेलं आहे, जे नियोजन केलेलं आहे, ते पानावरच राहतं, ते कागदावरच राहतं, परंतु त्याप्रमाणे आपण ते कृती करत नाही, बरोबर की नाही? मग आपण बोलतो अरे काल मी ठरवलेलं पण झालं नाही. मग जे होणार आहे ते नक्कीच करता यायला पाहिजे. होणार ते होईनाका, मनामध्ये भीती बाळगायची नाही आहे, कारण संतांची भूमी आहे, सर्व संतांना नमस्कार आहे, कारण संतांचे आशीर्वाद बघा प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी आहेत, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे बघा आपण एखादं कार्य करत असतो, तर एखाद्या कार्याची सुरुवात आपण कशाने करत असतो, नक्कीच ना, श्री गणेशाने करतो की नाही? अरे मग श्री गणेशाने जी कार्याची सुरुवात केलेली आहेस, त्या कार्यामध्ये कितीही अडथळे येऊ दे ना, संकट सोडवणारा प्रत्यक्षपणे हजर आहे, विघ्न दूर करणारा आहे, तरी आपण काय करतो, बरोबर की नाही? मनामध्ये संभ्रम जो आहे तो पहिल्या बाजूला सारायचा. म्हणून दिवस उत्तमाचा आहे, का प्रत्यक्षपणे सांगितलं दिवस उत्तमाचा आहे? संकल्पाचा दिवस आहे. संकल्प करणं म्हणजे काय? मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. म्हणून प्रत्यक्षपणे जो सत्य संकल्प आहे तो मनाशी पूर्णपणे, बघा आपण जो पाप संकल्प आहे तो सोडून द्यायचा आहे, आणि जो सत्य संकल्प आहे तो जीवी धरलाच पाहिजे ना. म्हणून असा संकल्प करणं महत्त्वाचं आहे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे श्री सद्गुरु पाय धुनी. जय जय रघुवीर समर्थ.